याच्यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही, अजिबात प्रश्न नाही आहे. आम्ही काय बोलतो आहे हे त्यांनाही माहिती आहे आणि भाजपलाही माहिती आहे. आमच्या हातामध्ये जर 2 दिवस ईडी दिलं तर देवेंद्र फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जुलै महिन्यात होणाऱ्या आगामी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. याचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं असून ही बैठक 15 जून रोजी पार पडणार आहे. आमच्यातील एखादा प्रतिनिधी या बैठकीला हजर असेल, या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित नसतील असे संजय राऊत म्हणाले. तसेच यावेळी बोलताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे. याच्यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही, अजिबात प्रश्न नाही आहे. आम्ही काय बोलतो आहे हे त्यांनाही माहिती आहे आणि भाजपलाही माहिती आहे. आमच्या हातामध्ये जर 2 दिवस ईडी दिलं तर देवेंद्र फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील. आम्हाला सगळं माहिती आहे म्हणून मी बोललो. मला आता कोणाचा विषय संपलेला आहे. एक विजय झाला आणि एक पराभव झाला अशा निवडणुकीमध्ये म्हणजे अणुबॉम्ब कोसळला असं होत नाही किंवा महाप्रलय आला आणि सगळं वाहून गेलं असं होत नाही. अनेक राज्यांमध्ये असे निकाल लागले आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेस जिंकलेले आहे, हरियाणामध्ये रडी चढाव निवडणूक आयोगाने आणि भाजपनं खेळून अजय माकनचा पराभव केलेला आहे. महाराष्ट्रातसुद्धा निवडणूक आयोगाला हाताशी धरून रात्रीच्या अंधारामध्ये इकडले नेते काय करत होते याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. गृहखात्यात तिकडला कसे फोन जात होते, गृहखात्यातून निवडणूक आयोगाला कसे फोन जात होते, कोणाचं मत बाद करायचं, याच्यावरती कशी चर्चा सुरू होती, यंत्रणा आमच्याकडे आहेत. फक्त ईडी नाही, जर ईडी आमच्याकडे दिले 48 तास तर मी सांगितलं ना भाजपसुद्धा आम्हाला मतदान करेल.